मुळात लँड जिहाद जो महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ह्याच्यावर आपण त्या विषयालाच आपण झाकतो आहे. तुम्ही मूळ विषयाचं गांभीर्य समजून घ्या. स्क्रिप्ट कुठलंही असेल, उद्दिष्ट एवढाच आहे की लव जिहाद आणि लँड जिहाद थांबवायचं. ह्यांना फक्त निमित्त पाहिजे या जिहादी विचाराच्या लोकांना, की हिंदू समाजाला टार्गेट कसं करायचं, मग स्टेटसच्या नावाने करायचं. आणि त्यांना मदत करणारे काही मोजके अधिकारी पण आहेत पोलीस खात्यामध्ये. आता अबू आझमी तो मुंब्राच्या जितुद्दीन सारखे लोक काय बोलतात, ते लव जिहाद होतच नाही, लव जिहादचे आकडे खोटे आहेत. तर त्याला उत्तर म्हणून सत्य परिस्थिती समाजासमोर महाराष्ट्रासमोर गेली पाहिजे. ही सगळी बांधकाम आहे ती उद्योग केली, ही कुठतरी जाणून किंवा हे ठरवून केलं गेलं असा इम्तियाज जलील यांचा आरोप आहे. ही स्क्रिप्टेड सगळं, त्याला स्क्रिप्टेडची भाषा देऊन, त्याला राजकीय रंग देऊन, मुळात लँड जिहाद जो महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ह्याच्यावर आपण त्या विषयालाच आपण झाकतो आहे. तुम्ही मूळ विषयाचं गांभीर्य समजून घ्या की जिथे जिथे हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये राहतो तिथे अशा पद्धतीचा लँड जिहाद करायचं, तिथे अशा पद्धतीचे डुकरं कापायला सुरू करायची जेणेकरून हिंदू समाज तिथून पलायन करेल, निघून जाईल आणि त्यांची लोकसंख्या तिथे वाढवायची. हा हे जे मोठं षडयंत्र आहे ह्याला तुम्ही स्क्रिप्टेड म्हणा, ह्याला तुम्ही राजकीय रंग द्या, पण आमच्यासाठी मूळ मुद्दा हा एवढाच आहे की जिकडे तिकडे हे जे काही जमीन बळकवण्याचे जे विषय चालू आहेत, जे आपल्या कोल्हापूरमध्ये सुरू आहेत, सांगलीचा विषय काढला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे, ते विषय थांबलो पाहिजेत, थांबवले पाहिजेत. आणि तो विषय आमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्क्रिप्ट कुठलंही असेल, उद्दिष्ट एवढाच आहे की लव जिहाद आणि लँड जिहाद थांबवायचं. नाही लक्षात घ्या, तुम्ही तेवढाच विषय घेऊ नका. त्याच्या मागचा जो मुद्दा आहे की हिंदू समाजाची लोकसंख्या कशी कमी होते, हिंदू समाजाला कुठल्या पद्धतीने त्याच्यावर झाकलं जात आहे, त्यावर ते केलेलं भाष्य आहे. जेणेकरून सत्य पद्धती सत्यच आहे ना, त्याच्यामध्ये खोटं काय. म्हणजे जे काही मी भाषणामध्ये मुद्दे जे मांडले ते सत्याच्या आधारेतच होते. आणि जेणेकरून हिंदू समाजाला कळलं पाहिजे की एकंदरीत जी परिस्थिती त्यांच्या विरुद्ध उभी केलेली आहे ती कशी आहे. राणेसाहेब, दुसरीकडे वादग्रस्त स्टेटस फिरवून जे प्रकरण झालं आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती जातीय तेढ निर्माण होते. कोल्हापुरात अनेक तरुणांना अटक केली, अजूनही काही भाग धगधगतो. ठराविक पक्षा, मी तुम्हाला स्पष्ट सांगेन की जिहादी विचाराचे जे हे लोक आहेत, जे आता उदाहरण संभाजी, छत्रपती संभाजी महाराज नामांतर करण्यात आलं, त्याचे स्टेटस ठेवण्यात आले, त्याच्यानंतर नाशिक मनमाड असो, संभाजीनगर असो, सही छत्रपती संभाजी, असंख्य जागी दंगली घडलेल्या आहेत. तसंच नुपूर शर्माच्या वेळी झालेलं. ह्यांना फक्त निमित्त पाहिजे या जिहादी विचाराच्या लोकांना, की हिंदू समाजाला टार्गेट कसं करायचं, मग स्टेटसच्या नावाने करायचं. आणि त्यांना मदत करणारे काही मोजके अधिकारी पण आहेत पोलीस खात्यामध्ये, जे केसेस लवकर रजिस्टर करत नाहीत, जे ह्यांना साथ देतात. म्हणून या सगळ्या गोष्टीवर बारकाईने आमचं सरकार म्हणून लक्ष आहे. आता तो विषय तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. तुम्ही कुठे ऍडजस्टमेंट करणार आहे आणि त्यांच्या वजनाप्रमाणे ते ऍडजस्टमेंट करू शकतात का, हे त्यांना विचारा. का मिळणार नाही? अगर तुम्ही विचारांची लढाई विचारांची लढाल तर आम्ही उत्तर विचारांची देऊ. पण तुम्हाला अगर हत्यारात उचलायचे असतील, आमच्या मुलांना मारायचं असेल, रक्त काढायचं असेल, तर तिथून रक्त निघालं तर इथून रक्ताचीच भाषा होणार. कारण का हिंदू समाज म्हणून लव जिहादचं गांभीर्य काय आहे हे जसं आम्ही विधिमंडळात उचलून धरतोय, कायदा करण्याची मागणी करतोय, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चे निघत आहेत, त्याचबरोबर प्रबोधनही करण्याची गरज आहे की नेमकं लव जिहाद हा होतो कसा, लव जिहादचे गांभीर्य काय आहे, ज्यांच्या विरुद्ध आपण लढतोय ते लोक कुठल्या मानसिकतेचे आहेत, हे सगळे विषय पण समाजापुढे गेले पाहिजे. म्हणूनच हे व्याख्यान आजच्या आयोजित केलं आहे, जेणेकरून उद्या जेव्हा कायदा येईल तो कायदा वापरायचा पण कसा, कोणाच्या विरुद्ध वापरायचा. आता अबू आझमी तो मुंब्राच्या जितुद्दीन सारखे लोक काय बोलतात, ते लव जिहाद होतच नाही, लव जिहादचे आकडे खोटे आहेत. तर त्याला उत्तर म्हणून सत्य परिस्थिती समाजासमोर महाराष्ट्रासमोर गेली पाहिजे, म्हणून अशा पद्धतीचे व्याख्यान आयोजित केलेले आहे. या भाषणाच्या निमित्तानं